नमस्कार मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. आज तारीख आहे 10 ऑगस्ट 2021 आणि बरोबर एका महिन्याने गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आणि हे वर्ष आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण यावर्षी पहिल्यांदा आपल्याकडे 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन होणार आहे. आणि त्यासाठी सर्व तयारी वगैरे सुरू आहे. आणि त्याच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेकोरेशन किंवा सजावट. तर त्यासाठीचं काम आता सुरुवात करायचं आहे. तर बघूया की या एका महिन्यामध्ये आपण विचार केलेला आहे त्याला कितपत यश मिळतं, ते आम्हाला जमतं आहे नाही जमतं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आधी मी तुम्हाला सांगतो की या वर्षीचा आम्ही विचार काय केलेला आहे. अजिंठामधील लेणी क्रमांक 9 त्याचा देखावा साकारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हा आहे अजिंठा लेणी क्रमांक 9 फोटो. आणि त्या हिशोबाने प्रपोशनली आपण माप पण घेतलेली आहेत. आपल्या मूर्तीची उंची ही 1 फूट आहे. यासाठी आपण 3 बाय 2.5 फुटाचा हा पूर्ण स्ट्रक्चर उभा करणार आहोत. फोटोच्या हिशोबानेच आपण कुठे खांब बसणार आहेत, त्याची उंची किती, हे सगळं आपण ठरवून घेतलेलं आहे. सो या 3 बाय 2.5 फुटाच्या चौरसाच्या दृष्टीने आपण कटिंग सुरू केली. देखावा मजबूत बनवण्यासाठी आपण पुठ्ठ्याचा वापर केलेला आहे. सदर देखावा हा 3D असल्यामुळे आपण पुठ्ठ्यावरती त्याचे योग्य माप घेऊन विविध पार्ट स्वतंत्रपणे कापून त्या हिशोबाने ते बनवून घेतलेले. पुठ्ठ्यांना जोडण्यासाठी आपण ग्लूगनचा वापर केला, ज्यामुळे कमी वेळामध्ये त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला जोडता येते. आणि यासोबतच लवकरच आपला देखावा आकार घेऊ लागला. स्ट्रक्चरला उभं करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या साईडवरनं इथपर्यंतचा हा जो पार्ट आहे आणि हा पार्ट, हे दोन्ही आपण स्ट्रक्चरवाईज बनवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यावरती हे जे आपण पिलर्स बनवलेले होते, हे जे खांब बनवलेले होते, ते आपण त्याच्यावरती आता चिटकवत आहोत. तर आता हे आहे त्याचं एका साईडचं स्ट्रक्चर, त्याच्यावरती आपण हळूहळू हे पार्ट चिटकवणार आहोत. हा जो पार्ट आहे, जो हा तुम्ही पार्ट पाहतात, तो आपण असा बनवून घेतलेला आहे. आणि बाप्पाच्या मूर्तीच्या या साईडचा भाग, जिकडे हे दोन खांब आहेत, हा एक खिडकीसारखी भाग असणार आहे हा, आणि हा एक भाग असणार आहे. तर हे दोन भाग आपण सेपरेटली बनवून घेतलेले आहेत. जे हे दोन भाग आहेत, ज्याच्यामध्ये हे जर तुम्ही पाहत असाल, ते आहेत त्याचे पिलर्स. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर आपण खोक्यांना कापून त्यांना जोडून घेतलेलं आहे, त्यामुळे हे आता मजबूत देखील झालेले आहेत. आणि त्यासोबत त्याला एक चांगला सपोर्ट मिळालेला आहे. आणि यासोबत हे जे पाहता तुम्ही भाग, यासारखे आर्क किंवा हे जे पूर्ण एलिमेंट्स आहेत, ते आम्ही बनवून घेतलेले आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये या पूर्ण स्ट्रक्चरवरती सफेद कागदाचा एक पूर्ण थर लावून आपण त्याच्यावरती कलरिंग वगैरे केली.